याचा मला उलगडलेला अर्थ असा आहे की मे 2021 मे 2022 पर्यंत आम्ही सगळेजण 56 च्या 56 आमदार उद्धव माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर होतो. संख्याबळ आमदारांचं विधानसभेतल्या माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर होतं. संख्याबळ असल्यामुळं ज्यांना महाविकास आघाडी करायची होती ते मातोश्रीवर येत होते चर्चा करायला. आज संख्याबळ राहिलं नाही. लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्व आहे. ज्याच्या पाठीमागं संख्याबळ ताकदीला रामराम घालणारी लोकशाहीमधली ही मंडळी आहे. त्यामुळं संख्याबळ घटलं आपले विश्वासू आपल्या जवळचे आमदार खासदार निघून गेले की काय वेळ येते ती कदाचित आज माननीय उद्धवजींच्यावर आली असावी म्हणून त्यांना मातोश्रीच्या पायऱ्या उतरून आणि फोटो जर बघितला तर याच्यापूर्वी कुणी मातोश्रीवर आलं किंवा मातोश्रीतला एखादा नेता कुठं अशा बैठकीला गेला तर पॅरल दोन खुर्च्या असायच्या. जी व्यक्ती बैठक घ्यायची त्याच्या त्या खुर्चीच्या शेजारी अशा पद्धतीची खुर्ची असायची मातोश्रीच्या येणाऱ्या नेत्यासाठी. आज जर बघितलं तर इकडं ज्यांनी बैठक घेतली होती त्यांची खुर्ची सेंटरला होती. इकडं सोपाशी एक कोच होता आणि इकडे एक कोच होता. इतर नेते जे बसले होते त्यांच्या बरोबर कोचवर कॉमन कोच शेअर करण्याची वेळ ही दुर्दैवानं उद्धव ठाकरे साहेबांच्यावर आली हे बघताना थोडस मनाला खटकलं खटकलं आणि वाईट वाटणं ह्याच्यात फरक आहे. खटकलं तुम्ही काय अर्थ घ्यायचा तो घ्या. माझा अजून हात बघायचा अभ्यास झालेला नाही. संजय राऊतांच्या सारखा संजय राऊतांचा जसा झालाय 15 दिवसानं काय होणार आहे 3 महिन्यानं काय होणार आहे जे आजपर्यंत खोटं ठरलं. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो ते पोपट एक ठेवलेला असायचा पिंजऱ्यात आणि तो चिठ्ठी काढायचा. एकदा चुकीची दोनदा चुकीची तीनदा चुकीची निघाली की तो जो बसलेला असायचा पोपट घेऊन तो पुढच्या वारीनं दुसरा पोपट घेऊन यायचा. तसा ह्यो चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे.